विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरती सूडबुद्धीने गुन्हा नोंदवण्यात आला असं प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। बनावट मजूर नोंदणी केल्याचा दरेकरांवरती आरोप आहे। तर माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रवीण दरेकरांवरती सूडबुद्धीने गुन्हा नोंदवण्यात आलाय अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। बनावट मजूर नोंदणी केल्याचा दरेकरांवरती आरोप आहे। माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सरकारला जर वाटत असेल की दरेकरांवर अशा प्रकारचा गुन्हा दाखल करून आमचा आवाज तुम्ही दाबू शकाल, तुम्ही दाबू शकणार नाही। आमचा आवाज बुलंद राहील। आम्ही विषय मांडू आणि अध्यक्ष महोदय आजपासून आम्ही सरकारला प्रत्येक ठिकाणचे मजूर संस्थेचे अध्यक्ष कोण कोण आहे याची यादी पण देणार आहोत आणि मग बघू कोणाकोणावर हे सरकार या ठिकाणी अध्यक्ष महोदय एफआयआर दाखल करते, अन्यथा या सरकारच्या विरुद्ध आणि त्या सगळ्यांच्या विरुद्ध न्यायालयामध्ये आम्ही जाऊ। अध्यक्ष महोदय या पत्रव्यवहाराला काल यश आलेलं आहे। याबद्दल मी मुंबई महानगराचे जे पोलीस उपायुक्त आहेत माननीय संजय पांडेजी यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। आणि या संदर्भामध्ये मुंबई बँक आणि त्या मुंबई बँकेत जे सर्वपक्षीय नेते मंडळी गुंतलेले आहेत तर या बँकेतल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबद्दल एक आगामी कालावधीमध्ये एक मोठं आंदोलन छेडलं जाईल आणि सर्वसामान्यांची मुंबई बँक वाचण्याच्या दृष्टीने आम आदमी पक्ष प्रामाणिकपणे प्रयत्न करेल।